विधान परिषद चुनाव पर बोलते हुए हम चमत्कार के लिए नहीं बल्कि विजय होने के लिए चुनाव लड़ रहे हैं। राज्यसभा में 3 उम्मीदवार हमारी ओर से खड़े थे, उनमें से तीसरे उम्मीदवार विजयी हुए। देवेंद्र फडणवीस और चंद्रकांत बावनकुले के नेतृत्व में बनाई गई विजय की व्यूह रचना के अनुसार हमें विजय प्राप्त हुआ। विधान परिषद चुनाव में हमने चमत्कार के लिए नहीं बल्कि विजय के लिए 5वां उम्मीदवार खड़ा किया है। हमने इस चुनाव की भी तैयारियां नियोजन पूर्वक की है और हमें विश्वास है कि हम ही विजयी होंगे, ऐसा विश्वास सुधीर मुनगंटीवार ने व्यक्त किया है। चमत्कारासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही आहोत, विजयासाठी निवडणूक लढवत आहोत। राज्यसभेतही विचारपूर्वक 3 उमेदवार दिले आणि विधानसभा सदस्यांच्या सद्विवेक बुद्धीच्या माध्यमातून आमचा तिसरा उमेदवार निवडून आला। त्यासाठी देवेंद्रजीच्या व चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजयाची व्यूहरचना केली आणि एकत्रितपणे विजय प्राप्त केला। आम्ही चमत्कारासाठी 5वा उमेदवार उभा केला नाही, अतिशय नियोजनपूर्वक याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही विजयी होऊ। 24 ऑक्टोबर 2019 आमच्याशी धोका झाला, मतदारांशी गद्दारी केली, आता जैसा कर्म करेगा वैसा फल देगा आमदार। आता आमदारांना सुद्धा ज्यांनी मतदारांशी प्रतारणा केली, ज्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, आता विश्वासघात करणारे लोक आमदारांच्या संदर्भात आणि विशेषतः अपक्ष आमदारांच्या संदर्भात जेव्हा अपक्ष आमदारांनी गद्दारी केली असं सांगतात, तेव्हा 7 अजुबे इस दुनिया में 8वा अजुबा यांचं भाष्य आहे। आणि म्हणून निवडणूक विधान परिषदेच्या 5व्या उमेदवाराचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा निश्चित आहे। आणि यासाठी आपण बघितलं असेल की शिवसेनेच्या नेत्यांनीही सांगितलं, जेव्हा अपयश पुढे दिसतं तर अपना अपना देख लो, हम अपना देखेंगे। काँग्रेसला त्यांनी सांगितलं, तुम्ही आपलं पहा, 44 आमदारामध्ये काँग्रेसचं गणित जमूच शकत नाही, हे आमच्या अगोदर शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात आलं। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।